ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अर्धसैनिक बल 2018 भरतीतील पात्र उमेदवारांचं नागपुरातल्या संविधान चौकात उपोषण सुरू आहे. आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी एका मुलीची तब्येत खराब झाल्यानं तिला मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे. अर्धसैनिक बल 2018 भरतीमधील पात्र विद्यार्थी संविधान चौक नागपूरमध्ये मागील 18 दिवसांपासून धरणे आंदोलन देत आहे. मात्र प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाहीये, त्यामुळे 4 मार्चपासून आता त्यांनी संविधान चौकात आमरण उपोषण सुरू केले. यामध्ये उपोषणाला बसलेल्या मोहम्मद गुलाम मेहमूद या मुलीची तब्येत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अचानक खराब झाली, त्यामुळे तिला आता मेयो हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.